आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालंय. जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या यामुळे 12 पोहोचलेली आहे. या 12 जणांपैकी एका जणाचा मृत्यू झालेला असून 11 जणांवर सध्याला रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. त्यामुळे बुलढाण्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं कुठेतरी पाहायला मिळत आहे. बुलढाण्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळलेले आहेत. 11 जणांवर सध्याला रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एका जणाचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय. तर बुलढाण्यामधील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचं पाहायला मिळतंय. जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही 12 पोहोचलेली आहे. यापैकी एका जणाचा मृत्यू झाला असून 11 जणांवर सध्याला उपचार सुरू आहे. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्याबरोबर आहेत. संदीप, काय सांगाल, बुलढाण्यामध्ये आणखी एक रुग्ण आढळला, त्यामुळे दिवसेंदिवस बुलढाण्यातील रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. नक्कीच नितीन, अतिशय चिंतेची ही बाब म्हणावी लागेल. जिल्हा प्रशासन असेल किंवा मग राज्य सरकार असेल, यांच्यासाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे. गेल्या दिवसेंदिवस हा आकडा कमी होताना आपल्याला दिसत नाही, हा आकडा वाढताच आहे. आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल रात्री उशिरापर्यंत काही रुग्णांचे जे आहेत हे रिपोर्ट आरोग्य विभागाला प्राप्त झालेत, ज्यामध्ये एक रिपोर्ट जो आहे हा एका रुग्णाचा रिपोर्ट जो आहे हा पॉझिटिव्ह आलेला आहे. एकूण जी संख्या आहे आता बुलढाणा जिल्ह्यामधली, हे 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत, ज्याच्यापैकी एकाचा मृत्यू झालेला आहे. आणि 11 जणांवर जे आहेत आयसोलेशन वॉर्डमध्ये या सर्वांवर उपचार सुरू आहेत. एकंदरीत जर का आपण विचार केला तर याच्यामध्ये जे 5 रुग्ण आहेत यांचं बुलढाण्याची पार्श्वभूमी होती, त्या माध्यमातून त्यांच्यावर त्यांचे रिपोर्ट जे आहेत ते पॉझिटिव्ह आलेले आहेत. मात्र 7 रुग्ण जे आहेत त्यानंतरचे, हे या 7 रुग्णांची पार्श्वभूमी ही मरकज दिल्लीची असल्याने संपूर्ण जिल्ह्यात आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय. प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हे रुग्ण ज्या परिसरामधले आहेत तो संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आलंय, संपूर्ण परिसर सील करण्यात आलाय. आणि अजूनही या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे, तर काही नागरिकांना जे आहे हे हॉस्पिटल क्वारंटाईन करण्यात येत आहे. या सर्वांचे नमुने जे आहेत ते तपासण्यासाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहेत. आणि आता अजूनही काही नमुने जे आहेत त्यांचे रिपोर्ट जे आहेत हे प्रलंबित आहेत. आणि याकडे जे आहे संपूर्ण जिल्ह्याच्या नागरिकांचं आणि प्रशासनाचं मोठ्या प्रमाणात आता लक्ष लागून राहिलेलं आहे. नक्कीच संदीप, आपण सांगितलं की आतापर्यंत जे रुग्ण आढळले त्यापैकी 5 रुग्णांचा मरकजशी संबंध असल्याचं स्पष्ट झालंय. आज जो नवीन एक रुग्ण समोर आलाय, ज्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय, तो रुग्ण नेमका कोण आहे किंवा त्याबद्दल काही माहिती मिळाली आहे का? नक्कीच, या आधी जे आहेत एकूण 12 रुग्ण आढळले होते, याच्यापैकी सर्वात पहिला जो रुग्ण होता याची पार्श्वभूमी हा यवतमाळ या ठिकाणाहून परत आला होता आणि त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला होता. त्या रुग्णाच्या संपर्कात इतर 4 रुग्ण जे होते ते आले होते, त्याच्यामुळे त्यांना देखील लागण झाली. आणि त्याच्या 5 नंतर जे आता 7 रुग्ण आहेत या सर्वांची पार्श्वभूमी मरकजची असल्याचं बोललं जातं. आज रात्रीचा जो उशिरा रिपोर्ट आलेला आहे हा चिखली या शहरामधला आहे. एकंदरीत चिखलीमध्ये जे आहे चिखली शहरामध्ये आता रुग्णांची संख्या ही 3 पोहोचली आहे. त्याच्यापैकी देऊळगाव राजा, सिंदखेड राजा प्रत्येकी 1-1, शेगाव तालुक्यामध्ये 1 आणि खामगाव तालुक्यामध्ये 1 आणि बाकीचे बरेच बुलढाणा तालुक्यामधले आहेत. आणि 7 रुग्ण जे आहेत हे मरकज दिल्लीची या सर्वांना पार्श्वभूमी आहे, त्यामुळे या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांना आता होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. आणि पोलीस विभागाकडून, गोपनीय विभागाकडून देखील मरकजवरून अजून जिल्ह्यामध्ये किती नागरिक, किती बांधव आलेले आहेत याची देखील आता तपासणी करण्यात येत आहे. सर्वांना आता क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया जी आहे ती मोठ्या प्रमाणात पोलीस विभागाकडून देखील राबवण्यात येत आहे. नक्कीच, धन्यवाद संदीप दिलेल्या माहितीबद्दल. तर बुलढाण्यामध्ये आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला आहे. चिखली या ठिकाणचा हा रुग्ण आहे आणि त्यामुळे चिखलीतील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा हा 3 पोहोचल्याचं आपल्याला समोर आलंय. त्यामुळे बुलढाण्याची काहीशी चिंता वाढवणारी ही बातमी आपल्या समोर आली आहे. बुलढाण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 12 पोहोचला आहे, त्यापैकी 11 रुग्णांवर सध्याला उपचार सुरू आहेत आणि एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे.